दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सर्व पत्रकारांचं मी स्वागत या ठिकाणी करतो। खरं म्हणजे माझ्या दैनंदिन आम्ही विनंती अशी केली होती की आपण दिवाळीच्या निमित्ताने पत्रकारांना शुभेच्छा द्यायला भेटावं, पण त्यांचा व्यस्त कार्यक्रम इतका चालला होता की तिकडे कसं होतंय पाहू, पण शेवटी आज शुभेच्छा देण्याचा योग जुळून आला आणि आज आपली त्यांची भेट होतीये। या पत्रकार परिषदेसाठी मी माननीय देवेंद्रजींचं स्वागत करतो, त्याचबरोबर मुंबईचे अध्यक्ष माननीय आशिष शेलार यांचंही स्वागत करतो, आमचे घाटकोपरचे आमदार पराग शहाजी यांचंही स्वागत करतो। या ठिकाणी महत्वाचा प्रवेश होतोय। मी मुंबई काँग्रेस मधलं एक सगळ्यात महत्वाचं नाव, गेले 5 टर्म ते नगरसेवक होते, महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेते होते असे श्री रवी राजा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। मी खूप अभिनंदन आणि स्वागत। सर्व नाव येतात त्याचबरोबर त्यांच्या सोबत अनेक हजारो कार्यकर्ते प्रवेश करतायत, पण काही प्रमुख नेते युवक काँग्रेसचे राज्याचे माजी उपाध्यक्ष श्री अभिषेक सावंत यांचंही स्वागत माननीय देवेंद्र करावं अशी विनंती करतो। त्याचबरोबर ब्लॉक अध्यक्ष काँग्रेसचे श्री आशिष राठी यांचंही स्वागत पार्टीमध्ये पहिल्यांदा करतायत। काँग्रेस अखिल भारतीय कमिटीचे सदस्य श्री आर के यादवजी त्याचबरोबर सुनील वाघमारेजी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री सर्वानंद रंगस्वामी त्याचबरोबर तपस्व शेख महिला काँग्रेसच्या नेत्या त्यांचे स्वागत शेवटचा प्रश्न। त्याचबरोबर आणखीन एक प्रवेश आपण इथे करतोय घाटकोपर विधानसभेचे घाटकोपरचे उभाटा गटाचे बाबू दरेकर उपविभाग प्रमुख आहेत, त्यांचंही स्वागत। या पराजी आहे ना पराजी दोन विधानसभाचे प्रमुख उभाटामध्ये खूप स्वागत आहे आपलं। याचबरोबर रवी राजा आणि तमेश दोघांनाही साहेबांचं स्वागत करायचंय। पहिल्यांदा मी आमदार यानंतर माननीय देवेंद्रजी आशिष थँक्यू।
अच्छा, अरे वाह। आजच्या पक्ष प्रवेश आणि वार्ताहर परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माननीय आमचे नेते देवेंद्रजी यांच्यावर उपस्थित सर्वच मान्यवर ज्या सगळ्यांनी आता पक्ष प्रवेश केला त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। विशेषतः श्री रविराजा हे आमचे महानगरपालिकेपासूनचे जुने मित्र आहेत आणि मुंबई काँग्रेस मधलं तसं म्हटलं तर अभ्यासू नेतृत्व हे रविराजांच्या रूपाने मुंबई काँग्रेस मधलं महत्वाचं एक नेतृत्व। रविराजा विरोधी पक्ष नेता होतेच, मुंबई महापालिकेच्या संपूर्ण विषयांवरचा गाढा अभ्यास हे बलस्थान रविराजा यांचं आहे। बीएससीच्या बाबतीत तर आपल्या बीएससीच्या वर्किंग आणि बीएससीच्या सर्व विषयांवरचा एन्सायक्लोपीडिया म्हणजे रविराजा आहे आणि बरोबरीने सायन मतदारसंघ जो आपला सायन कोळीवाडा आणि तो जिल्हा पूर्ण यामध्ये काँग्रेसची ताकद म्हणजे रविराजा हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत। त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर अभिषेक सावंतजी, आशिष राठीजी, आर के यादवजी, वाघमारेजी, सुवर्णा रंगस्वामीजी, तबस्सुम शेखजी या सगळ्यांबरोबर त्यांचं मी स्वागत करतो आणि माननीय देवेंद्रजींच्या आदेशानुसार माननीय श्री रविराजा यांना मुंबई भारतीय जनता पक्षाचं उपाध्यक्षपद सुद्धा आज आम्ही घोषित करतोय। बरोबरीने घाटकोपर मधल्या उभाटाचे बाबू दरेकरजी जे उपविभाग प्रमुख आहेत आणि उपविभाग प्रमुख म्हणून 3 विधानसभा मतदारसंघांचं काम उभाटाचं त्यांच्याकडे आहे। त्यांच्या येण्याने घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि हा सगळा परिसर या परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार आहे। त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांनाही दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। माननीय देवेंद्रजींना विनंती करतो की आपल्याला संबोधित करावं। सर्वप्रथम आपल्या सर्वांना दीपावलीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि दीपावली आणि येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख समाधानाचं, आनंदाचं जावं आणि आरोग्याचं जावं अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना देखील करतो। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा यांच्यासारखा एक मातब्बर नेता ज्यांनी महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे नेते म्हणून महानगरपालिका गाजवली, मावळत्या महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते म्हणून एक प्रचंड आक्रमक अशा प्रकारची भूमिका ही रविराजांनी मांडली। 5 टर्म सातत्याने रविराजा हे महानगरपालिकेमध्ये निवडून आले आणि आशिषजींनी उल्लेख केला तसा एक विक्रम हा त्यांच्या नावाने हा देखील आहे की 23 वर्ष बेस्टचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आणि बेस्टच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेत अथॉरिटी म्हणून रवी राजा यांच्याकडे बघितलं जातं। प्रचंड मोठा जनसंपर्क आहे आणि एक मोठा कनेक्ट काँग्रेस पक्षातल्याही इतर नेत्यांसोबत त्यांचा आहे ज्याचा येत्या काळामध्ये निश्चितपणे आम्हाला फायदा होईल। त्यांच्यासोबत अनेक नेत्यांनी प्रवेश केलेला आहे, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि मला अपेक्षा आहे की रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला मिळेल। त्यांच्या माध्यमातून अनेक लोक आता संपर्कात येत आहेत, पुढच्या काळामध्ये काँग्रेसची काही प्रमुख मंडळी ही त्यांच्या संपर्कातून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे। ती नावं आज मला विचारू नका, ज्यावेळेस त्यांचा प्रवेश होईल तेव्हाच मी सांगेन। पण
मला असं वाटतं की ज्या लोकांनी महानगरपालिकेत आणि शहरामध्ये काँग्रेस टिकवून ठेवली त्यापैकी एक असलेले रवी राजा हे आमच्याकडे आल्यामुळे निश्चित आम्हाला त्याचा एक मोठा फायदा होईल आणि अर्थातच त्यांचं कार्यक्षेत्र हे मोठं आहे पण सायन कोळीवाडा एक मेजर त्यांचं क्षेत्र आहे त्यामुळे तिथेही आमच्या उमेदवारांना तमिल सेल्वनजींना निवडून येण्याकरता एक मोठा हातभार त्यांचा लागेल. यासोबत बाबू दरेकरजी जे उपविभाग प्रमुख आहेत ते या ठिकाणी उबाठा सेनेतून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी देखील प्रवेश केला आहे आणि निश्चित त्यांच्या प्रवेशामुळे घाटकोपरमध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाला ताकद मिळेल, आमच्या उमेदवारांना त्याचा फायदा मिळेल, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. येत्या काळामध्ये अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसतील आणि एक प्रकारे जनतेच्या मनामध्ये आता विश्वास तयार व्हायला लागलेला आहे की पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार हे सत्तेमध्ये येणार आहे आणि त्यामुळे एक सकारात्मकता महायुतीच्या संदर्भात ती आम्हाला देखील जनतेमध्ये पाहायला मिळते. आता आपल्याला कल्पना आहे की नामांकन पूर्ण झालेलं आहे, नामांकनानंतर काही ठिकाणी आमचे क्रॉस फॉर्म्स आले होते, काल त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या घरी आमची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अजित दादाही होते, मी होतो, आमचे बावनकुळेजी, तटकरेजी, प्रफुल्लभाई सगळे आम्ही बसून जवळपास सगळे इश्यूज आम्ही संपवलेले आहेत, त्यामुळे आता त्या संदर्भातले कुठलेच इश्यू आमचे शिल्लक नाही. त्याचं प्रत्यंतर तुम्हाला आज आणि उद्यामध्ये दिसेल आणि जे परत घेतले पाहिजे असे क्रॉस फॉर्म्स सगळे परत होतील. आता आमचा प्रयत्न असा आहे की काही ठिकाणी क्रॉस बंडखोरी आहे, म्हणजे एकमेकाच्या उमेदवारासमोर लोक उभे झालेले आहेत, त्याही संदर्भात आम्ही एक नीती त्याची तयार केलेली आहे आणि तिन्ही पक्ष मिळून अशा प्रकारे ज्यांनी त्या ठिकाणी तिकीट नसताना उमेदवारी भरली आहे त्यांना परत घेण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. पक्षांतर्गतही काही ठिकाणी अशा प्रकारचे आमचे कार्यकर्ते उभे झालेले आहेत, त्यांना विश्वासात घेऊन आणि योग्य प्रकारे त्यांच्याशी चर्चा करून त्यांनाही परत घ्यायला कसं लावायचं असा आमचा प्रयत्न असेल. कालच्या एकूणच जे काही आता उमेदवारी अर्ज परवा जे सगळे पूर्ण झाले त्याच्यामध्ये आणि काल स्क्रुटिनीनंतर आम्हाला अपेक्षित असे सगळे अर्ज वैध झालेले आहेत, त्यामुळे आता मला असं वाटतं की दिवाळी 2 दिवस आहे, त्यानंतर साधारण 4-5 तारखेनंतर जोराने प्रचार सुरू होईल, त्याच्याकरता पूर्ण तयारीत आम्ही आहोत आणि अशावेळी चांगली लोक भारतीय जनता पक्षात प्रवेश करतायत, मी त्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पहिले मराठी मग हिंदी. आपण शांततेने घेतलं सगळे प्रश्न घेऊ, एक मिनिट जरा शांतता. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबई काँग्रेसला धक्का दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी काही दिवसामध्ये काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वामध्ये काही धक्का मिळू शकतो का, असं काही पाहायला मिळू शकतं का? तुम्ही काही सूचक विधान केलं येणाऱ्या काळात आणखी काही पक्षप्रवेश होऊ शकतात? निश्चितपणे होणार आहेत काही चांगले पक्षप्रवेश, हे अजून भारतीय जनता पक्षामध्ये होऊ शकतात, तुम्ही त्याची वाट पहा, आज मला विचारू नका. आमचा निश्चितपणे प्रयत्न आहे. बघा, शेवटी गोपाळ शेट्टी हे भारतीय जनता पक्षाचे एक अतिशय प्रामाणिक अशा प्रकारचे सैनिक राहिले आहेत. ते अनेक वेळा आग्रही असतात पण शेवटी पक्षशिस्त ते मान्य करतात, त्यामुळे आमचा हा प्रयत्न असेल की सगळी परिस्थिती त्यांना समजून सांगावी आणि त्यांनी नेहमी जी भूमिका घेतली आहे भारतीय जनता पक्षाच्या मागे उभं राहण्याची तीच भूमिका त्यांनी घ्यावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल.
आज 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 आज